नमस्कार एईशा यंग आयस मध्ये मी पल्लवी शिर्के आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत, आजचा विषय आहे माझा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी. यासाठी जो प्रथम भाषेचा पेपर असतो मराठी, या विषयाच्या सिलॅबस आणि परीक्षेच्या स्वरूपाविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा परीक्षेचं स्वरूप बघूया. बघा, यामध्ये तुम्हाला संपूर्ण परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. त्यातला पहिला पेपर असतो प्रथम भाषेचा, ज्याविषयी मी आज तुमच्याशी बोलणार आहे, आणि त्यातलाच उपघटक असतो गणित. त्या हे दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात. त्यांची प्रश्नसंख्या आणि गुणसंख्या तिथे दिलेली आहे. वेळ दिलेली आहे 1 तास 30 मिनिटं. पेपर क्रमांक 2 जो असतो त्यामध्ये तृतीय भाषा जी तुम्ही निवडाल ती तृतीय भाषा असते तुमची, आणि सोबतच बुद्धिमत्ता चाचणी असा पेपर असतो, आणि त्यांच्याही प्रश्नसंख्या गुण दिलेली आहे. त्यासाठी सुद्धा 1 तास 30 मिनिटाची वेळ दिलेली असते. आता या सगळ्यांमध्ये प्रश्नांची जी काठिण्य पातळी विचारली तर सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे जवळजवळ संपूर्ण परीक्षेमध्ये 30% प्रश्न हे सहज कोणत्याही विद्यार्थ्याला सोडवता येतील अशा प्रकारचे असतात. मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात म्हणजे काठिण्य पातळीच्या दृष्टिकोनातून 40%, आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात 30%. तर हे कशा प्रकारे असतात, त्यांमध्ये काय येतं, हे सगळ्याचा आपण सविस्तर अभ्यास बघणार आहोत. तत्पूर्वी आपण पुढची स्लाइड बघूया. बघा, इथे पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी करता दिलेला अभ्यासक्रम आहे. मराठी ही प्रथम भाषा असणाऱ्यांसाठी. बघा, पहिला घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणं. आता याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे की वाचायचंय आणि कल्पनाने जी संकल्पना मांडलेली आहे ती अधोरेखित करायची आणि स्पष्ट करायची. याचे उपघटक काय असतात, तर उतारा व त्यावर आधारित प्रश्न. आता उतारा आणि त्यावर आधारित जे प्रश्न असतात ते अतिशय सोपे आणि पूर्ण मार्क मिळवून देणारे असे असतात. त्यानंतरचा दुसरा उपघटक आहे वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवर आधारित प्रश्न. अतिशय सोप्या छोट्या जाहिराती असतात, त्यांच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात, आणि हे सहज सोपे आहे आणि तुम्हाला सगळ्यांना त्यातच उत्तरं मिळतील अशा स्वरूपाचे हे प्रश्न असतात. त्यानंतरचा तिसरा उपघटक आहे कविता व त्यावर आधारित प्रश्न. कविता म्हणजे पद्य, एखादं पद्य सांगितलं जातं त्या पद्यावरती आधारित, मग ती जी कविता आहे ते जे पद्य आहे त्याचा सारांश असेल, त्याचा अर्थ असेल, त्याचा मतितार्थ असेल, तो उलगडून सांगणारी ती कविता असते, त्याचा अर्थ त्यांना अभिप्रेत असतो, त्यावर आधारित ते प्रश्न तुम्हाला विचारतात, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. या पहिल्या घटकासाठी तुम्हाला किती तर 24% इतका भार देण्यात आलेला आहे. आता 24% म्हणजे काय, तर 100 गुणांपैकी 24 प्रश्न हे या गुणांवरती विचारले जातील अशा अर्थाने तो 24% भारांश या सेक्शन वरती देण्यात आलेला आहे. दुसरा आहे कार्यात्मक व्याकरण. बघा, कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, लिंग, वचन, काळ, विरामचिन्ह, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द यांचा मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे समावेश झालेला बघायला मिळतो. आणि इथे याला वेटेज कितीचं दिलेलं आहे बघा, 20% एवढं वेटेज इथे आहे. म्हणजे अगेन हा सुद्धा अतिशय महत्वाचा असा भाग आपल्याला इथे बघायला मिळतो. आता याच्यामध्ये तिसरा जो घटक दिलेला आहे तो भाषेचा व्यवहारात उपयोग. म्हणजे काय, तर आपण वेगवेगळे शब्द वाक्य प्रचार असतात, म्हणी असतात, संवाद असतात, हे आपण रोजच्या जीवनामध्ये व्यवहार जीवनामध्ये वापरत असतो, म्हणून त्यांना भाषेचा व्यवहारात होणारा उपयोग या घटकात मोजलेला आहे. बघा, याच्यामध्ये संवादावर आधारित प्रश्न. त्यानंतर चौथा आहे निर्देश, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा. मी फळ्या टिंब टिंब लिहिते, मग तुम्हाला वर हा शब्द तिथे वापरता आला पाहिजे, कळालं. अशा प्रकारचे निर्देश सांगितले जातात, ते तुम्हाला त्या पद्धतीने
त्याचं अनुकरण करून उत्तरांपर्यंत पोहोचायचं असतं. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेले सुसंगत वाक्य म्हणजे ती तुम्हाला अरेंज करायची असतात. एक परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ असतो, त्याला वेगवेगळ्या व्यवस्थित वाक्यांनी सजवून तुम्हाला तो परिच्छेद करायचा असतो. वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणं. त्यानंतरचा पुढचा भाग आहे सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. आणि यानंतर महत्त्वाचं आहे की माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द ओळखणे. म्हणजे काय तर आपण कम्प्युटर म्हणतो बरोबर, पण त्याला मराठीत काय म्हणतात? संगणक. म्हणजे आय टीशी संबंधित ज्या काही गोष्टी येतात त्यांची मराठी नामावली तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कीबोर्ड म्हणतो त्याला कळफलक असं मराठीमध्ये म्हटलं जातं. तर या गोष्टी तुम्हाला तिथे माहीत असल्या पाहिजेत. सो आपण पुढची स्लाइड बघूया. पुढे आहे त्यातलाच काही भाग, तो म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्ध अर्थी शब्द, शब्द कोडी, जोडशब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, असे वेगवेगळे जे आपण बघा भाषेचा व्यवहारात उपयोग करताना ज्या गोष्टी वापरतो त्यांचा आपल्याला इथे उपयोग केलेला बघायला मिळतो. आणि या सगळ्या तिसऱ्या घटकासाठी पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छिते की तिसऱ्या घटकासाठी संपूर्णपणे तुम्हाला किती तर 24% इतकं वेटेज दिलेलं आहे बरोबर. त्यानंतर शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, यामध्ये बघा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द कोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणं, वर्णानुक्रमे, शब्दक्रम लावणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, भाषाविषयक सामान्य ज्ञान, लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतीके, दिनविशेष, शौर्य पदक, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव, या प्रसिद्ध गोष्टींबाबतची संबोधनं, या सगळ्यासाठी तुम्हाला हा 32% चा वेटेज तुम्हाला इथे दिलेला बघायला मिळतो. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहिल्यात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे की हे जे 12 दिलेलं आहे संपूर्ण, तर त्यावरती आधारितच तशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता हा व्हिडिओ माझा बनवण्यामागचा हेतू असा होता की तुम्हाला कुठल्याही नव्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला आधी त्यासाठी जो खडतर मार्ग आहे, प्रवास आहे, तो आधी माहीत असला पाहिजे. म्हणजे अभ्यासक्रम हा नेहमी तुमचा तोंडपाठच असला पाहिजे. अभ्यासक्रम पाठ असल्याशिवाय तुम्ही कुठल्याही परीक्षेसाठी तयार आहात असं म्हणता येणार नाही बरोबर. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी अभ्यासक्रमाविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष एक एक जो घटक आहे त्यावरती चर्चा करत नव्याने हसत मुख आनंदाने शिकत पुढे जाणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर तुम्हाला हे एसा यंग आय एस जे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, बाकी सबस्क्रिप्शन्स आहेत, ते तुम्ही लाईक करू शकता, स्वतःला रजिस्टर करू शकता, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील आम्हाला. तसेच आम्ही विविध माध्यमातून तुमच्या संपर्कात राहू शकतो. तुम्ही यापैकी कोणत्याही एका माध्यमाशी आमच्याशी जोडले जाऊ शकता. त्याबद्दलचे सगळे डिटेल्स मागे दिलेलेच आहेत. जर तुम्हाला आवडलं असेल तर आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.